क्युरियस झालो काय दाखवणार आहे नक्की. सो आता आपण रिसॉर्टला चाललो इथून आणि इथून बाय आपण जीपनी जातो रिसॉर्ट वाले आपल्याला प्रोव्हाइड रिसॉर्ट वाले. सो बेस्ट आपण आता दाखवू खूप इंटरेस्टिंग आहे फ्युचर ब्लॉग. आपण हार्डली 5 मिनिटातच पोहोचलो. मला वाटलं खूप जास्त मोठं असेल. आता आपण आलोय, आता लगेच आपण लंच करणार आहोत आणि तुम्हाला काय मेन्यू आहे आज तो पण तुम्हाला इन शॉर्ट दाखवतो. एवढी मोठी जर्नी केल्यानंतर थोडा वेळ आधी वॉशरूमला जातो, फ्रेश होतो, हातपाय धुतो आणि मग जाऊन येतो. आता आम्ही चाललो रूम कडे आणि फक्त तुम्ही व्ह्यू बघा. आपली रूम नंबर आहे 504 आणि हा व्ह्यू आहे. म्हणजे जर बाईक आणली असती ना अशा वेळी मी खूप बाईकला मिस करतो, कारण की इतकं डेंजर वाला ऑफ रोड आणि चढाण आहे ना. म्हणजे हे हिल पॉइंट आहे, तो इथे असेच रोड्स असतात आणि बघा एव्हीबीनी येत आहे. आता इथे इतकं थंड वाटतंय ना आल्याला, डोंट नो का, खूप थंड. अच्छा ए सी चालू आहे, 16 वर आहे ए सी. वी नीड लाईट प्लीज. पहिले मला रूम टूर तुम्हाला कधी देतो असं झालं. इथून एक गॅलरी सारखं पण दिलेलं आहे, म्हणजे आपण इव्हनिंगला स्नॅक्स वगैरे टी कॉफी पिण्याकरता इथे थांबू शकतो. टेबल आहे, बाहेर पूर्ण घनदाट जंगल आणि मस्त व्ह्यू आहे इथे. मला ऍक्च्युली व्लॉगची सुरुवात इथे करायची होती, बट इट व्हेरी इम्पॉसिबल, कारण की आपण व्लॉग कुर्गला येण्याच्या म्हणजे मैसूर वरून निघताना केला होता. म्हणजे मैसूर वरून नाही, आपण इथे येण्याकरता व्लॉग मॉनिस्ट्री नंतर इकडे येण्याकरता व्लॉग सुरू केला होता. सो नो डोंट वरी, आपण उद्या सकाळी कुठेतरी वेगळा खास कुर्गची स्पेशल जागेवर जाणार आहोत ना, तिथे मग आपण व्लॉगची नवीन सुरुवात याच ठिकाणी करायची आहे मला. आणि मी तुम्हाला आता पूर्ण रिसॉर्ट दाखवतो. एक हिल स्टेशन आहे, जसं आपलं इथे महाबळेश्वर आहे, माथेरान आहे, तसं तिथलं हे लोणावळा आहे, तसं तिथलं हे हिल स्टेशन आहे कुकुर्ग. आपण एकदम स्टेप बाय स्टेप एक्सप्लोर करूया रिसॉर्ट. इथे खूप विंड ब्लास्ट आहे, खूप वारा सुटलाय, खूप भारी वाटतंय. आता 2:30 वाजले आणि मी आता पूर्ण रिसॉर्ट तुम्हाला इन शॉर्ट दाखवतो, ज्याच्याने तुम्हाला पण कळेल इकडच्या हिल स्टेशनचे रिसॉर्ट कसे असतात. हे असं टेंट हाऊस पण आहे इथे. एक्झॅक्टली आता बघा मला काय भेटलं. हे तर अनपेक्षित होतं, इथे भेटलं. बिलो 12 इयर्सचे जे चिल्ड्रन्स आहेत त्या करता येते, नॉट अलाउड फॉर अडल्ट. सो अडल्ट करता पण आहे, पण त्या साईडला आहे हॉटेलच्या इथे वरच्या साईडला. जाऊयात आपण तिथे, पण एक एक स्टेप बाय स्टेप, कारण की सनलाईट आहे ना, तर त्या सनलाईट मध्ये जितकं चांगलं कव्हर करता येईल ना तेवढं कव्हर करूया आपण, कारण की एकदा इव्हनिंग झाली ना इथे खूप डार्क काळोख असणार आहे. त्याच्यामध्ये हवं तेवढं छान जे दाखवता येणार. आणि माझ्या समोरच एक पेरूचं झाड आहे, सॉरी चिकूचं, एक माझ्या समोरच एक चिकूचं झाड आहे. अरे हे खाऊ शकतो का, काढू शकतो का, हे मला काही माहिती नाही. इथे सुद्धा कॅम्प फायर आहे, हमारे पार्टनर्स लोग भी है यहाँ पे स्विमिंग कर रहे हैं. ये बहुत बड़ा अच्छा है, मतलब अच्छा पानी साफ है ना, उतना ठीक है, पर चलो चलेगा. माझा पण विचार आहे, जातो याच्यात थोड्या वेळाने. खूप भारी वाटतं डायरेक्टली इथून व्ह्यू आणि इकडे असं बसायला लाकडाचे टेबल्स खुर्च्या भरपूर युनिक आहे. आणि इथे आतमध्ये धुरी काय येते माहिती नाही, जस्ट बघून येऊया. मी आता एका लाकडी झोक्यावर बसलोय एकटाच खेळत, बिकॉज ओ पडलो असं तर जाऊ दे. इथे स्टील्स आहे त्याच्यावर जाऊया. शांत रिसॉर्ट आहे एकदम, म्हणजे नो ह्युमिडिटी, वेकेशन टेन्शन फ्री होण्यासाठी इकडे येण्याकरता बेस्ट आहे. बट आय नो खूप लांब आहे हे, पण आता इथे आलोय तर इकडचं हे बेस्ट
प्लेस वाटतंय मला. मी ऑब्झर्व करतोय, बघितलं. फूड पण जे आम्ही आता मगाशी जेवलो खूप ऑसम होतं, छान होतं, टेस्ट पण चांगलं होतं. वायफाय नाही, सो ओनली इन द मेन बिल्डिंग रिसेप्शन अँड रेस्टॉरंट एरिया वायफाय विल बी. और एअरटेल और जिओ का नेटवर्क? या, नेटवर्क इज अवेलेबल. ओनली वोडाफोन वी डोंट हैव. रेस्ट ऑल नेटवर्क 4G कनेक्शन. ओके, बिकॉज वी हैव एअरटेल एंड जिओ. या, जिओ 4G कनेक्शन, एअरटेल ऑल्सो 4G कनेक्शन. वी आर यूजिंग सेम. स्विच ऑफ? या, यू कैन जस्ट स्विच ऑफ वन्स एंड रीस्टार्ट, सो इट विल कनेक्ट. ओके, श्योर. थैंक यू. थैंक यू. तो आता तनुश्री आले वायफाय करता. इथे खूप सारे मंकी आहे, सो त्यांच्याकडून माकड माकड आहेत भरपूर, मी जेवताना बघितले होते, सो त्याच्यापासून अवेअर राहावं लागतं. माकड आहेत म्हणून तर मी तुला विचारलं, नक्की जायचं का? चल युटर्न मार. थोडं आता दोन झाडांच्या मध्ये बसलोय, लोकेशन चेंज आणि इथे फोटोग्राफी करते. अरे तुम्ही लोक कसे राहाल? चला आता जाऊया, थोडं मी विश्रांती करतो, कारण की इव्हिनिंगला 5 वाजता आपल्याला टी कॉफीसाठी बोलवलंय, तर मग तेव्हा आपण येऊ इथे परत. आता तोपर्यंत जरा विश्रांती घेतो, भेटतो टी कॉफी टाइमच्या वेळेस. बाय बाय. सनसेट. चहा मस्त होता, आता थोड्या वेळ बसलो, सगळे आलेत बाहेर म्हणून ते सगळं फुल वाट. आता तुम्हाला एक वॉक अराउंड दाखवतो कसं आहे, तुम्ही बघून घ्या. इथे खूप भारी सनसेट पॉइंट आहे, बघा इथे सनसेट होतोय आणि अबाउट टू सेट नाव, आणि खूप भारी वाटतंय पर्सनली असं बघायला, एक्सपिरियन्स करायला. आता तर सनसेट बघितलं तुम्ही, खूप ऑसम होता, आणि मी पर्सनली आतापर्यंतचा बेस्ट सनसेट बघितलाय. बघा अजूनही आहे तिकडे, पण आता आपण चाललोय थोडस फ्रेश व्हायला. आता इकडे कूर्ग वर थोडीशी एक ते फिल्म दाखवतात, ते आपण बघणार आहे थोडक्यात. तुम्हाला पण दाखवेन मी, कसं वाटतं मला सांगा. आता इव्हिनिंगचे 6:30 वाजले आणि आता लाईटिंग सुरू झाली. इथे काळोख लवकर होतोय, इव्हिनिंगच लवकर होतो, म्हणजे थोड्या वेळाने तर एकदम डार्क काळोख होणार आहे. सो आता आपण वेट करतोय. कूर्ग वर फिल्म दाखवतायत ते, कुठली फिल्म क्युरियस झालोय काय दाखवणार आहे नक्की. ऑफ केली बिकॉज बाजूला बॅकग्राऊंड नॉईज आहे म्हणून जास्त ब्लॉक करता येत नाही. ऍट द सेम टाइम आम्ही सगळे असे तर रात्रीचे 7:30 वाजले इव्हिनिंगचे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आता इकडे ना गेट बंद करावा लागतो, बिकॉज इकडे खूप वाईल्ड ॲनिमल्स सुद्धा आहेत, हत्ती आहेत स्पेसिफिकली. सो त्यामुळे ना इथून आता कोणाला बाहेर जाता येणार नाही, आणि लांब लांब पर्यंत 10 किलोमीटर पर्यंत आसपास काहीच नाही आहे. मला काय जास्त भूक नाही आहे, कारण की उद्या खूप हॅक्टिक स्केड्यूल आहे, सो त्यामुळे मी फक्त सूप पितोय, विनी दाल राईस आणि सलाड हे एवढंच खाते. सो एकदा डिनर करून घेतो मग भेट. चंद्र पण किती भारी दिसतोय. सो बस आज पुरता एवढंच, भेटूयात आपण पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.